हॅलो एव्हरीवन. तर आज आपण मराठी व्याकरणातील लेखन विभाग हा पॉइंट अभ्यासणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय करतील, एखादा विषय घेतील म्हणजे निबंध म्हणूया आपण त्या पद्धतीने आहे लेखन विभागामध्ये. मग त्यामध्ये आपण कसं लेखन केलं पाहिजे, तर एखादा जर पॉइंट दिला असेल तर उदाहरणार्थ मी इथे लिहिलेलं आहे माझा आवडता प्राणी, ओके, असा एक पॉइंट तुम्हाला दिला आणि त्याच्यावर आधारित तुम्ही काय करा निबंध लिहा म्हटलं, तर त्यावेळेला आपण काय करू शकतो, तर त्या म्हणजे विषयाला अनुसरून काय करू शकतो त्याच्यावर आधारित कमी कमी 5-6-7 मुद्दे काढायचे आणि त्याला रिलेटेड काय करू शकतो आपण एक मोठा निबंध तयार करू शकतोय. पण प्रथम आपण ठरवायला पाहिजे की 3 निबंध दिले त्यातील कोणता निबंध आपण घेतला पाहिजे आणि त्याची निवड करून आपण त्याच्यावरती काय केलं पाहिजे 7-8 पॉइंट काढून किंवा मुद्दे काढून त्याच्यावर आधारित आपण लेखन करू शकतो. मग या पद्धतीने मी इथं केलेलं आहे बघा, लेखन विभागामध्ये मुद्दे काढले त्याच्यावर आधारित माझा आवडता प्राणी. तर त्याच्यामध्ये विविध प्राणी, प्रथम आता प्राण्यांच्या मध्ये कोणकोणते प्राणी आहेत त्या प्राण्यांची प्रथम आपण काय करणार, नावे लिहिणार त्याच्यामध्ये, ओके. त्यानंतर काय करतोय आपण आवडता प्राणी, तर माझा आवडता प्राणी कुठला आहे तर कुत्रा समजा. माझा आवडता प्राणी कुत्रा आहे, तो अतिशय कसा असतो, प्रामाणिक आहे, तो नेहमी सगळ्यांची कामे करत असतो, तर त्याचं नाव काय आहे, टॉमी. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती लिहू शकतोय. तसेच आवडण्याचे कारण, कारण कुत्रा हा कसा आहे, जर आपण आपल्यामध्ये ज्या पद्धतीने मैत्री आहे जर आपण कुत्र्याला जिवाळा लावला तर तो देखील आपल्याला तितकंच काय करू शकतो, प्रेम करू शकतो. तर असं त्याचं नातं आहे आणि खरंच तो माणसांशी कसं वागतो, प्रामाणिकपणे वागतो, म्हणजे त्याच्या मालकाची घराची किंवा शेताची किंवा राणाची काय करतो, रखवाली करतो. त्यामुळे ते कुत्रा मला, तो कुत्रा किंवा माझा टॉमी मला आवडतो. स्वभाव व गुणवैशिष्ट्य, त्यांची काय गुणवैशिष्ट्य आहेत त्या कुत्र्याची, तो हुशार असतो, प्रामाणिक असतो, कष्टाळू असतो, अशा पद्धतीने. आणि अविस्मरणीय प्रसंग म्हणजे त्या कुत्र्यासोबतचा, मी कुत्रा सांगितल्या म्हणून नाही ठीक आहे, पण तुमचं जर हत्ती असेल, सिंह असेल, तर त्यांची पण अविस्मरणीय त्यांच्यावरचा प्रसंग. समजा आता अविस्मरणीय प्रसंग काय असणार आहे की तो कुत्रा तुमचा असा कसा असेल, एकदम दणकट असेल, त्याला पाहून माकडांची असेल किंवा रस्त्यावर जाणाऱ्या लोकांची असेल घाबरगुंडी उडत असेल, तर तो अविस्मरणीय प्रसंग. त्याला पाहिल्या पहिल्या सगळ्यांना काय होतं त्याच्यावर, म्हणजे एक भुरळ घातल्यासारखं वाटतं असं असेल. किंवा तो कुत्रा कसा असणार आहे, समजा एखाद्या वेळेला तुमच्या, एक प्रसंग सांगते मी, तर तुमच्या घरी जर चोर आले असतील, जर म्हणजे दरोडेखोर आले असतील आणि घर फोडत असतील आणि त्यावेळेला जर त्या कुत्र्याने त्यांना काय केलं, पळताभुई केलं, तर तो एक प्रसंग झाला कणी, म्हणजे तो नेहमी लक्षात ठेवण्यासारखा एक अविस्मरणीय प्रसंग झालेला आहे. तर असे प्रसंग तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये लिहू शकताय. तर अशा पद्धतीने लेखन आपण करून काय करू शकतो, आपला निबंध मोठं बनवू शकतोय. ओके, आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू एव्हरीवन, बाय.